नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढचा भाग त्या ठिकाणी बघणार आहोत. आपला S1चा पेपरचा जो पुढचा भाग आहे, आपण बघितलं की भारताची राष्ट्रीय सुरक्षा, त्याच्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचा अर्थ, संकल्पना, व्याख्या या गोष्टी ठिकाणी बघितल्या. पुढचा भाग त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे ठिकाणी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या ठिकाणी जे काही महत्त्व आहे ते महत्त्व आपण विचारात घेणार आहोत. की राष्ट्र लहान असो की मोठो, प्रत्येकाला त्या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी प्रयत्नशील राहावे लागते. असुरक्षेची जी काही भावना आहे, असुरक्षेची जी भावना आहे ती निर्माण झाली की सुरक्षेसाठी मार्ग शोधले जातात. त्याकरता सामर्थ्य संपादन करणे हा एक मार्ग आहे. देशाच्या संरक्षणासाठी लष्करी सामर्थ्य महत्त्वाचे असले तरी त्यात होणारी वाढ आहे ही दुसऱ्या राष्ट्राच्या सुरक्षेसाठी धोकादायक होऊ शकते. सुरक्षेचा लष्करी सामर्थ्याशी संबंध जोडून देशाचे धोरण ठरवले तर तो बळाचा अतिरेकी वापर करून दहशत निर्माण करणे व शांततेचा भंग करण्यासारखे होते. ते संकुचित वृत्तीचे धोरण ठरेल. त्यासाठी देशाच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक व तांत्रिक विकास या घटकांचा विचार करून ठिकाणी धोरण ठरवले गेले पाहिजे. देशाच्या ज्या काही सीमा आहे त्या सुरक्षित ठेवून राष्ट्रीय हित अबाधित ठेवणे हे प्रत्येक देशाचे मूलभूत कर्तव्य बनते. इतर बाह्य बाबींमुळे असुरक्षितता निर्माण होऊन त्यात सातत्य राहिले तर सुरक्षेसाठी युद्ध झाल्याचे आपल्याला दिसते. हा इतिहास आहे. सुरक्षेला धोका आहे तेथे लष्करी सामर्थ्य आणि तंत्रज्ञान यांचा उपयोग सातत्याने होतो. सामर्थ्यासाठी देश आपली सुरक्षा राखू शकतो, तशी शांतता प्रस्थापित करू शकतो. राष्ट्राचे परराष्ट्र धोरण ठरवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय वस्तुस्थितीचे ज्ञान होण्यासाठी सुरक्षेच्या समस्या समजून घेणे हे आवश्यक ठरतं. विध्वंसक शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेमुळे सुरक्षेचे प्रश्न अधिकच गंभीर झाले. तो एखाद्या देशापुरता मर्यादित राहिला नसून संपूर्ण जगाच्या सुरक्षेचा प्रश्न बनलेला आहे. देशाच्या सीमा व राष्ट्रीय मूल्य अबाधित ठेवण्यासाठी, देशाचे संरक्षण धोरण ठरवण्यासाठी मुत्सदी व युद्ध विशारद यांना लष्करी सामर्थ्याचे व्यवस्थापन राष्ट्रीय सुरक्षेच्या अभ्यासाने ठिकाणी करता येते. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की कुठल्याही देशाची जी काही राष्ट्रीय सुरक्षा हे जी असते ती अत्यंत महत्त्वाची असते. आणि म्हणूनच देशाच्या ज्या काही सीमा असतात किंवा देशाची जी काही मूल्ये असतात आणि या सर्वांचं संरक्षण करण्यासाठी तुम्हाला सुरक्षा आवश्यक असते. म्हणजे आज जगातला तुम्ही कोणताही देश घ्या, अमेरिका असेल, रशिया असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, चीन असेल, ही विकसित राष्ट्रे असेल किंवा विकसनशील भारतासारखी राष्ट्रे असेल किंवा जी काही गरीब राष्ट्रे आहेत, अविकसित राष्ट्रे, त्या प्रत्येकाला ठिकाणी सुरक्षेची गरज असते. आणि म्हणून त्यासाठी काय असतं आवश्यक असतं, तर लष्करी सामर्थ्य आवश्यक असतं. आता हे जे काही लष्करी सामर्थ्य जे आहे हे प्रत्येक देशाकडे नाही. ज्यांची देश ज्या देशाची आर्थिक स्थिती चांगली आहे ते देश ठिकाणी मोठ्या प्रमाणात लष्करी सामर्थ्य बाळगतात. पण ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही ते देश ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लष्करी सामर्थ्य हे बाळगू शकत नाही. म्हणजे दुसऱ्या देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार नाही याची सुद्धा ठिकाणी काळजी घ्यावी लागते. आपण आपल्या देशाची सुरक्षा सांभाळत असताना मोठ्या प्रमाणामध्ये जे काही लष्करी सामर्थ्य निर्माण करतो त्या लष्करी सामर्थ्याचा परिणाम दुसऱ्या देशाच्या सुरक्षेवर होणार नाही. जसं आपण 1974 आपण अणुचाचणी घेतली आणि पाकिस्ताननी सांगितलं की आमच्या देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. पण ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय समुदायापुढे सांगितलं की आम्ही ही जे काही आहे देशाच्या विकासासाठी घेतली, देशाच्या शांततेसाठी, त्यांच्या मनात काही आहे तो ठिकाणी दूर सुरक्षेचा लष्करी सामर्थ्याशी जोडणं योग्य, सुरक्षा आणि लष्करी सामर्थ्य याचा संबंध योग्य नाही. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या देशाचं लष्करी सामर्थ्य वाढवताना सुरक्षेचा विचार केला पाहिजे, परंतु त्याचा परिणाम दुसऱ्या देशावर होणार नाही याची सुद्धा ठिकाणी दक्षता घेणं हे ठिकाणी गरजेचं आहे. आणि संकुचित जे आपण ज्याला धोरण म्हणतो ते संकुचित धोरण नको, की आपण फक्त पाकिस्तानच्या समोर शत्रू समोर ठेवून आपल्या देशाचं लष्करी सामर्थ्य वाढवले पाहिजे असं नाही किंवा देशाची सुरक्षा केली पाहिजे असं नाही, तर वेगवेगळ्या घटकांनी वेगवेगळ्या अंगांनी त्याचा विचार करणं हे ठिकाणी गरजेचं असतं.
राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक, तांत्रिक विकास या घटकांचा विचार करून ठिकाणी धोरण ठरवलं गेलं, कारण या बाकीच्या घटकांच्या माध्यमातून आपण आपल्या देशाचा विकास हा करू शकतो। देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणे देशाच्या मूलभूत कर्तव्य असते, आणि म्हणूनच देशाच्या सीमा जर सुरक्षित ठेवायची असेल देशाचं जे काही मूलभूत कर्तव्य आहे त्या कर्तव्याचा स्व ठिकाणी प्रामुख्याने विचार करणं हे गरजेचं असतं, आणि म्हणून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा आपण जे महत्त्व दिलं आपल्या याच्यावरून त्या ठिकाणी लक्षात येतं।